हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2 अँड डेज 24. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मॅथ्स आणि सायन्सचे सेमी इंग्लिशचे व्हिडिओ मित्रांनो या चॅनलवर आजपासून मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्यांचं लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल. आणि मित्रांनो, व्हिडिओ शोधण्यासाठी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स तर सगळे व्हिडिओ मिळतील. त्यामुळे मित्रांनो प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता, त्यासाठी मात्र तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2 डे 24. नेम ऑफ युनिट इज क्वाड्रिलॅटरल. सब युनिट क्वाड्रिलॅटरल अँड इट्स कॉम्पोनंट्स. मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल म्हणजे तुम्हाला माहिती चौकोन, नाही का? त्याचा अभ्यास जो आहे मित्रांनो, त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. मित्रांनो चला सुरुवात करूया. लेट अस रिकॉल क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे नेमकं काय मित्रांनो, जे आपल्याला इथे दिलं आहे आपण बघूया. टेक अ 4 पॉईंट्स ए बी सी डी ऑन अ पेपर सच दॅट नो 3 पॉईंट्स आर कोलिनियर. मित्रांनो, 4 पॉईंट्स जे आहेत ते आपण घेतले आणि त्यापैकी नो 3 पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे 3 पॉईंट जे आहेत मित्रांनो हे कोलिनियर नको, म्हणजे एका रेषेत नको. कोलिनियरचा अर्थ काय? तर ते एका रेषेत नको आहेत. ओके, जॉईनिंग दिस 4 पॉईंट्स वी हॅव मेक अ 1 क्लोज फिगर सच दॅट इफ वी ड्रॉ लाईन जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स देन द रिमेनिंग 2 पॉईंट्स शुड बी ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. मित्रांनो, आता याचा थोडक्यात अर्थ काय तो मी तुम्हाला सांगतो. बघा, आधी आपल्याला 4 पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि त्यापैकी 3 जे आहेत ते एका रेषेत नको, कोलिनियर नको आहेत ते. फॉर एक्झाम्पल, समजा मी हा ए घेतला, हा बी घेतला आणि हा सी घेतला. मित्रांनो, इकडनं जर मी एक रेषा जॉईन केली ही, तर चौथा पॉईंट कुठे घेतला तर चौकोन तयारच होणार नाही. त्यामुळे कोलिनियर नको आहेत ते. 3 पॉईंट जे आहेत ते एका रेषेत नको आहेत, ही आपली पहिली कंडिशन आहे. सो वी विल टेक 1, 2, 3 अँड 4. दीज 4 पॉईंट आपण घेतले की ज्यापैकी कोलिनियर नाही आहेत. सो जॉईन दिस. ओके, हा आपण जॉईन केला समजा, नंतर हा जॉईन करतो आहे, नंतर हा जॉईन करतो आहे आणि नंतर हा जॉईन करतो. सो दिस एनक्लोज फिगर इज कॉल्ड क्वाड्रिलॅटरल. आता मित्रांनो, हे तर तुम्हाला कळालं की 3 पॉईंट कोलिनियर नसतील तर तो क्वाड्रिलॅटरल असतो. अजून एक कंडिशन आपल्याला दिली, ती काय ती पण आपण बघून घेऊया. आता ती कंडिशन काय मित्रांनो, आपल्याला रिव्हिजन करायची आहे, म्हणजे डिटेल्स स्टडी आपल्याला करायचं आहे. फक्त एक्सरसाइज लिहू नका, तर हे सुद्धा समजून घ्या. ही डेफिनेशन आहे एक प्रकारची. इफ वी ड्रॉ लाईन जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स देन द रिमेनिंग 2 पॉईंट्स शुड बी ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. म्हणजे मित्रांनो, आपण कोणते 2 पॉईंट जर जोडले, समजा हा एक पॉईंट घेतला, मी हा एक पॉईंट घेतला, हा जर मी जोडला तर उरलेले जे 2 पॉईंट आहेत मित्रांनो ते अपोजिट नको, म्हणजे एक इकडे असेल आणि एक इकडे असेल तर तो क्वाड्रिलॅटरल होणार नाही. हा कसा जोडणार आपण, असा जोडणार, हा कसा क्वाड्रिलॅटरल होईल? त्यामुळे मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आहे की हे 2 पॉईंट घेतल्यानंतर दुसरे जे 2 पॉईंट आहेत की नाही, त्या लाईनच्या, जी लाईन तयार झाली त्याच्या एकाच बाजूला, वन साईडलाच पाहिजे ते दोन्ही. म्हणजे समजा मी इकडे घेतला, हा इकडे घेतला, चालेल, आजोडा, चौकोन तयार होईल. ही थोडक्यात आपल्याला क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन आहे. मराठीत सांगतो बघा, 4 पॉईंट घ्यायचे, त्यापैकी 3 कोलिनियर नको आणि एक लाईन जर आपण जोडली, 2 पॉईंट जर जोडले तर उरलेले 2 पॉईंट मात्र काय असायला हवेत, एका साईडला असायला हवेत. आता बघा मित्रांनो, इथे दिलेत ए बी जोडला, बी सी जोडला, सी डी जोडला आणि जॉईन ए डी. सो रेडी क्वाड्रिलॅटरल, ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल जो आहे तो तयार झाला आहे. ओके मित्रांनो, ही झाली आपली डेफिनेशन. आता आपण पुढे बघूया. लेबलिंग ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. आता याची लेबलिंग कशी करायची, याला नावं कसं द्यायचं? तर मित्रांनो, हे आपण नावं जे आहेत याचं, आपण एकतर क्लॉकवाईज देऊ शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज देऊ शकतो, म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने. फॉर एक्झाम्पल, इथे आपल्याला दिलं आहे बघा मित्रांनो, तुम्ही असं नाव द्या, हा समजा क्वाड्रिलॅटरल इकडे काढतो, मी वेगळा काढतो लागलेस अजून पुन्हा, हा एक क्वाड्रिलॅटरल मी काढला. ओके, आणि मला मित्रांनो याला नाव द्यायचं तर काय करणार, तर मी सुरुवात समजा मी ए बी सी डी मला नाव द्यायचे, तिथे दिलेले आहेत पण पुन्हा द्यायचे आहेत, तर मी इथे लिहिणार ए, नंतर लिहिणार बी, नंतर लिहिणार सी आणि नंतर लिहिणार डी. म्हणजे बघा, या दिशेने गेलो नाही का, ही दिशा कोणती, तर क्लॉकवाईज असेल. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देऊ शकता, ती कोणती पद्धत बघा, बघा या पद्धतीने गेलो ए बी सी डी, या पद्धतीने गेलो आहे. किंवा तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जाऊ शकतात, म्हणजे काय, हा ए इकडनं दिला, आता इकडनं जा, बी सी डी असे सुद्धा नावं देऊ शकतात. मग मित्रांनो, मग कसे नाव देऊ शकत नाही आपण? तर मित्रांनो, असं दिलं ए बी सी डी तर हे देऊ शकत नाही, कारण की एक इकडनं पण होत नाही, इकडनं पण होत नाही, ए नंतर इकडे डायरेक्ट मध्ये आलं आहे,
त्यामुळे लेबलिंग करताना एक तर तो क्लॉकवाईज असायला हवा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तो असायला हवा आणि त्या पद्धतीने मग मित्रांनो तो आपल्याला रीडिंग रीडसुद्धा करता येतो क्वाड्रिलेटर ए बी सी डी ऑर क्वाड्रिलेटर ए डी सी बी. ओके चला नेक्स्ट पुढे बघूया मित्रांनो. इन क्वाड्रिलेटर ए बी सी डी ऍडजेसियंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. आता विच साइड्स आर कॉल्ड ऍडजेसियंट सी हियर. सपोज मित्रांनो समजा मी साइड ए बी घेतली. ओके तर त्याची ऍडजेसियंट साइड्स कोणती ऍडजेसियंट साइड्स ऑफ क्वाड्रिलेटर कोणती. तर मित्रांनो ऍडजेसियंट याचा मराठीत अर्थ होतो लागून जवळून लागून म्हणजे थोडक्यात. तर मित्रांनो या ए बीला ही लागून आहे ए डी दिसते आपल्याला बघा त्यामुळे आपण लिहू शकतो साइड ए बी अँड साइड ए डी आर द ऍडजेसियंट साइड्स. ओके त्याचप्रमाणे मित्रांनो असं काही गरजेचं नाही आहे किंवा हीच घ्यायला पाहिजे असं नाही. जर तुम्ही ए बी घेतली ही सुद्धा बीला लागूनच आहे की नाही मग ही सुद्धा ऍडजेसियंट साइड आहे ती सुद्धा दिलेली असेल बघा साइड ए बी अँड साइड बी सी आर ऑल्सो ऍडजेसियंट साइड. ऍडजेसियंट साइड जर मला कळलं असेल मित्रांनो नाही का. आता पुढची समजा मी सी डी घेतली. ओके सी डी साइड घेतली तर हिची ऍडजेसियंट साइड कोणती येणार. तर मित्रांनो साइड सी डीची ऍडजेसियंट साइड येणार ए डी दिलेली आहे बघा इथे. किंवा समजा मित्रांनो साइड बी सी घेतली मी तर हिची साइड कोणती येणार ऍडजेसियंट तर ती येणार सी डी. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऍडजेसियंट साइड जे आहेत ते क्वाड्रिलेटरचं लिहिता यायला हवेत. तुम्हाला जर मी एक खूण केली ए डीची ऍडजेसियंट साइड कोणती तर ऑब्व्हियसली तुम्ही ए बी सांगा किंवा डी सी सांगा बी सी मात्र सांगू नका ही सांगू नका कारण की ही ऍडजेसियंट नाही लागून नाही आहे नाही का याला लागून नाही. दिस साइड इज ऑपोजिट साइड ऑफ ए डी. आता याची ऑपोजिट साइड म्हणजे समोरची ऑपोजिट म्हणजे विरुद्ध त्याचा बरोबर समोर ती काय असणार आहे ऑपोजिट साइड. ओके दिलं आहे आपल्याला इथे बघा ऑपोजिट साइड ऑफ क्वाड्रिलेटर. सो ए बीची ऑपोजिट साइड कोणती येणार तर ऑब्व्हियसली समोरची साइड म्हणजे काय येणार साइड सी डी. आणि ए डीची विचारली आपल्याला समजा ए डी साइडची ऑपोजिट साइड कोणती येणार तर ती येणार बी सी. ओके ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल ते पण आपण बघून घेऊया ऑपोजिट्स अँगल. आता अँगल मित्रांनो कोणता असेल हा ए असेल तर याचा ऑपोजिट कोणता असेल तो ऑब्व्हियसली हा सी असेल. एचा ऑपोजिट आहे सी आणि बीचा ऑपोजिट आहे मित्रांनो डी हे लक्षात ठेवा. दीज अँगल्स आर ऑपोजिट अँगल्स. मग आता दुसरा अँगल्स राहणार इथे असेल तो ॲडजेसियंट अँगल्स. आता एचा ॲडजेसियंट अँगल विचारला तर तो ऑब्व्हियसली काय असणार मित्रांनो हा ऑपोजिट झाला बरोबर समोरचा झाला. ॲडजेसियंट म्हणजे काय लागून असलेला म्हणजे बी येणार. एचा ॲडजेसियंट अँगल कोणता येईल बी येईल. किंवा तुम्ही डी लिहिला तरीही हरकत नाही एचा अँगल हे लागून असणार आहे नाही का ॲडजेसियंट म्हणजे लागून असणार आहे म्हणजे एचा ॲडजेसियंट अँगल डी सुद्धा येऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला विचारलं सीचा ॲडजेसियंट अँगल कोणता तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर बी असेल किंवा डी असेल काही तुम्ही लिहू शकाल. मात्र अपोजिट विचारला तर तो असणार आहे ए. आय होप तुम्हाला हे कळत असेल मित्रांनो. चला पुढचा टॉपिक बघूया. इथे दिले होते ॲडजेसियंट अँगल्स. ओके इथे दिले होते मित्रांनो. पुढे बघूया डायगनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. आता मित्रांनो हा क्वाड्रिलेटरल आपल्याला इथे दिलेला आहे. ओके ए बी बी सी सी डी ए डी आर द साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. ए अँगल बी अँगल सी अँगल डी आर द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलेटरल अँड सेगमेंट ए सी इज द डायगनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी. आता दोन डायगनल्स असतात एक आहे ए सी तर दुसरा कोणता असेल मित्रांनो बी डी. आता मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं समजा हा एक क्वाड्रिलेटर तुम्हाला काढून दिला मी. ओके तर याच्यामध्ये समजा याला नाव दिलं नाही आहे मी किंवा देतो याला पी क्यू आर एस तर याच्यामध्ये डायगनल्स कोणते आहेत तर ऑब्व्हियसली ते काढलेले नाही आहेत. तर एक तर पी आर डायगनल्स येईल आणि दुसरा येईल क्यू एस. ओके आय होप मित्रांनो हे तर इझी आहे तुम्हाला ते कळालं असेल. पुढे बघूया आता एक्सरसाइज आपल्याला दिला मित्रांनो तो आपण लगेच घेऊया. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. आता मित्रांनो याचा आपल्याला ऑपोजिट साइज लिहायचे आहेत. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. आता साईड कोणती ती बघूया. आधी साईड दिली मित्रांनो आधी डी जी. डी जीची ऑपोजिट कोणती येणार मित्रांनो डी जीच्या ऑपोजिट असणार आहे मित्रांनो ई एफ. इथे लिहा मित्रांनो ई एफ. तुम्हाला कळालं आहे आता डी जीच्या ऑपोजिट साईड येणार ई एफ. आता मित्रांनो साईड डी ई. डी ई कुठे आहे ही डी ई आहे. हिची ऑपोजिट कोणती येणार मित्रांनो तर ऑब्व्हियसली ती असणार आहे जी एफ. लिहून टाका जी एफ. ओके दीज आर द ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. सेकंड क्वेश्चन इज राइट द पेअर ऑफ ॲडजेसियंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. आता मित्रांनो ॲडजेसियंट साइड्स लिहायचे आहेत. मला वाटतं तुमचं हे लिहून झालं असेल. ॲडजेसियंट साइड बघूया. आता
आता मित्रांनो साइड कोणती दिली आपल्याला ते बघा आधी साइड डी ई इज गिवन सो इट्स ऍडजेसिंट साइड इज डी जी त्याच्या बाजूची नाही का मग इथे लिहून टाका मित्रांनो डी जी किंवा तुम्ही ई एफ सुद्धा लिहू शकाल तेही चूक नाही आहे ओके इथे डी जी झालं आता मित्रांनो ई एफ साइड ई एफ जर बघितली तर तिची ऍडजेसिंट साइड कोणती आहे तर ऑब्विअसली जी एफ इज द ऍडजेसिंट साइड ऑफ ई एफ सो राईट हियर जी एफ किंवा डी जी ही लिहिली डी ई लिहिली तरीही चालेल तुम्हाला मी आधी सांगितलं तिथे आता मित्रांनो हे लिहून झालं असेल तर मी रफ करतो कारण की पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मग क्रॉस होत आहेत रफ करतो आहे मी ओके मित्रांनो त्याच वेळेस उतरून घेत जा आता साइड एफ जी कुठे बघा दिस इज साइड एफ जी अँड इट्स ॲडजेसिंट साइड इज वी से दॅट डी जी इज द ॲडजेसिंट साइड सो राईट हियर डी जी ओके किंवा मित्रांनो ई एफ लिहिली तरीही चालेल पुन्हा सांगतो बघा एक साईडला दोन ॲडजेसिंट साईड असतात ही असते किंवा ही असते तुम्ही कोणती एक लिहू शकाल ओके नेक्स्ट इज जी डी साईड जी डी आता साईड जी डीची कोणती राहत तो डी ई लिहू शकता तुम्ही लिहून टाका डी ई ओके फ्रेंड्स आय होप तुम्हाला ते व्यवस्थित कळालं असेल आणि अर्थात इझी पण आहे चला आपण बघूया मिळतो मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय फ्रेंड्स राईट द पेअर ऑफ ॲडजेसेंट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आता याचे ॲडजेसेंट्स अँगल लिहायचे आहेत पुन्हा आता अँगल डी वेर इज अँगल डी सो हियर डे अँगल डी इज हियर सो ॲडजेसेंट अँगल इज वी कॅन राईट जी ऑर ई ऑल्सो सो राईट ई अँगल ई इज द ॲडजेसेंट अँगल ऑफ अँगल डी ईचा अँग ॲडजेसेंट कोणता असेल डी लिहू शकताय तुम्ही तो सुद्धा ॲडजेसेंटच आहे याचा नाही का किंवा मग लिहा एफ हा सुद्धा याचा ईचा ॲडजेसेंट अँगल आहे नाही का साईडला बाजूला जेते ओके ई आणि एफ लिहून झालं असेल तर मी ते पुसतोय ओके आता मित्रांनो अँगल एफच्या ॲडजेसेंट हा अँगल आहे एफ त्याच्या ॲडजेसेंट येणार अँगल जी सो राईट हिअर अँगल जी अँड अँगल जीचा लिहू शकताय तुम्ही अँगल जीचा पुन्हा एफ लिहिला काही फरक पडत नाही मित्रांनो ते सुद्धा राईट आहे नाही का काही तुम्ही लिहू शकाल अँगल डी ओके फ्रेंड्स मला वाटतं थर्ड क्वेश्चनसुद्धा आपला कम्प्लीट झाला आहे पुढचा बघूया राईट द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आता याच्याच या क्वाड्रिलॅटरचे ऑपोजिट अँगल आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो ते तुम्ही सांगू शकाल काय तर निश्चित सांगता येईल तुम्हाला मित्रांनो अँगल डी घ्या तुम्ही आधी अँगल डीचा ऑपोजिट अँगल कोणता आहे अँगल डीचा ऑपोजिट अँगल कोणता आहे मित्रांनो तर ई आणि जी हे ते ॲडजेसेंट झाले मग ऑब्विसली समोरचा ऑपोजिट म्हणजे एकदम समोरचा विरुद्ध तो आहे एफ ओके अँगल एफ अँगल डी अँड अँगल एफ आर द ऑपोजिट अँगल्स आणि नंतर ईज घेतला मित्रांनो अँगल ई सेकंड पेअर याची कोणती येणार ईचा कोणता ऑपोजिट येणार तर तो येणार जी लिहून टाका जी ओके मित्रांनो हा आपला एक्सरसाइज जो इथे संपलेला आहे आय होप तो तुम्हाला कळला असेल मित्रांनो या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरही करा मित्रांनो भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये टेक केअर गुड बाय